मुंबईची सिया पारकर आणि उत्तर प्रदेशचा महेश शर्मा उर्फ माही, सध्या दोघांच्याही प्रेमाला अंकुर फुटले. आता तुम्ही म्हणाल, यात विशेष काय? आजकालचे तरुण प्रेमात तर पडणारच, मात्र याची लव्ह स्टोरी थोडी हटके आहे. जहां ये समुद्र खत्म होगा, हम लोगों का प्यार उसे कहीं ज्यादा मायने रखता है, और हम दोनों इस समुद्र के मायने से कहीं ज्यादा एक दूसरे को प्यार करते हैं. नववीत असताना कौटुंबिक कलहातून सियाला जाळण्याचा प्रकार झाला. यात तिचा चेहरा आणि शरीर आगीनं प्रभावित झालं. पुढचे काही वर्ष ती नैराश्यात गेली, पण यातून सावरत तिनं आपलं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं, ब्युटिशियनचा कोर्स केला, मॉडेलिंग क्षेत्रातही पाऊल टाकलं, आणि सध्या ती बर्न ऍसिड व्हिक्टिम महिलांसाठी उद्योजकांचं प्रदर्शन भरवते. तुम्ही कितीही प्रयत्न केलात, एक जे तुमची आमची जी फेस आयडेंटिटी तुम्ही घालवता, हे करा, जाळून टाकताय, पण आमचा फेस जळला जाते, पण आमचं मन जळलं जात नाही. आमची जी स्वप्न आहेत ती जळाली जात नाहीयेत. महेश शर्मा हा देखील 24 वर्षांचा आहे. हेल्पिंग हुमन या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून तो गरीब गरजूंना सहाय्य करत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीची सियाशी मैत्री झाली आणि थेट सियाला लग्नाचीच मागणी घातली. चेहरा मायने रखता ना जिस्म मायने रखता, मायने रखता एक दिल, कि उसका दिल कितना खूबसूरत है, और उसका दिल वाकई में बहुत खूबसूरत है. गेल्या 2.5 वर्षांपासून या दोघांमध्ये हे नातं अधिक घट्ट होत गेलंय. सिया माहीच्या युपीतल्या घरी देखील जाऊन आली. घरच्यांनीही तिला सून म्हणून मनोमन स्वीकारलं, त्यामुळे शिक्षण पूर्ण करून लवकरच लग्नबंधनात अडकण्याचा त्यांचा विचार आहे. जेव्हा मी त्यांच्या घरामध्ये पहिल्यांदाच गेले, तर मला असं वाटलेलं की हे जुन्या विचाराचे असतील, म्हणजे हा माझा मी विचार केला होता, पण त्याच्या झालं उलटच. त्यांनी असं मला कुठेही जाणून दिलं नाही. मी त्यांच्या घरी एक दिवस राहिला होते, पण असं कुठेही जाणून दिलं नाही की बाबा ही बर्न विक्टीम आहे. मेरे और सिया का फोकस ये है कि हमारी शादी होने के बाद में, हमारी शादी होने के बाद में जो भी हम करेंगे वो दिव्यांग लोगों के लिए करेंगे. मतलब एक हमारा कैफ़े खोलने का प्लान है. जब हम कैफ़े खोलेंगे उसमें हम उन दिव्यांग लोगों को, मतलब उनके जो बच्चे रहेंगे या उनको रहेंगे, हम दिव्यांग लोगों को वहाँ पे अपने जॉब देंगे. प्रेमाला सौंदर्याच्या व्याख्येत मापणाऱ्या अनेक तरुणांनी सिया आणि माहीकडून आदर्श नक्कीच घ्यायला हवा. आपल्यासोबत घडलेल्या एखाद्या दुःखद धक्कादायक घटनेमुळे सियासारख्या अनेक तरुणींच्या मनात आत्महत्येचे विचार येतात, पण नैराश्येवर मात करत आयुष्याला भिडत राहिल्यास सुखाचे लाखो क्षण आपली वाट पाहत असतात, हे सिया आणि माईच्या या लव्ह स्टोरीतून आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय तारळकरसह प्रवीण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई.